नेवासा इथं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समर्पण फाउंडेशनच्या वतीनं नेवासा शहरात स्वर्गरथ सेवेचा शुभारंभ संत श्री ज्ञानेश्वर महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करण सिंह घुले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन कामगार दिनाचा सा औचित्य साधून करण्यात आला समर्पण फाउंडेशनचे सामाजिक कार्य हे लोकहितकारक आणि कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार परायण महंत शिवाजी महाराज देशमुख यांनी बोलताना काढले यावेळी समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करण सिंह घुले यांनी आलेल्या सर्वपक्षा पदाधिकारी स्वागत करून केले शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गरथ सेवा कार्याचा चालक योगेश गायकवाड यांच्या देशमुख हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप नगराध्यक्ष सतीश पिंपळे ज्येष्ठ व्यापारी विजय गांधी नगरसेवक सुनील सुनीलराव वाघ मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मणराव खंडाळे बाळासाहेब वाघ महेश मापारी नगरसेवक अल्ताफ पठाण नगरसेवक राजेंद्र मापारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ मनीषा तईवाग संभाजीराव ठाणगे नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोंटके बंडूभाऊ सचदे अनिल शिंदे सुनील धोत्रे प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड रामभाऊ गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजेंद्र पोद्दार भाजपचे शहराध्यक्ष मनोज भाऊ पारखे उपाध्यक्ष राजेश कडू काँग्रेसचे शहराध्यक्ष दादा जाधव मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष संदीप आलोणे जैन श्रावक संघाचे राजेंद्र मुथा प्रेस क्लबचे सचिव अशोक डहाळे युवा कार्यकर्ते स्वप्नील मापारी यांनी समर्पण फाउंडेशनच्या अभिनव उपक्रम आणि कार्याचं कौतुक करून चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या समर्पण फाउंडेशनचे प्रवक्ते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक जानकी राम डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासाहून